नमस्कार, आज मी तुम्हाला वांगं आणि सुकट्याची झटपट तयार होणारी सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे. ही भाजी भाकरी चपाती कशाबरोबरही अतिशय भन्नाट लागते. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर इथं मी एक तवा गरम करून घेतलेला आहे. यामध्ये सुकट घालायची आणि गॅस मंद करून 2 मिनटं ही सुकट आपल्याला चांगली भाजून घ्यायची. याने काय होतं, जी सुकट व रेती वगैरे असते ना ती निघून जाते. त्यामुळे हे 2 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं, नंतर गॅस बंद करायचा आणि ही सुकट एखाद्या खोलगट भांड्यात काढून याच्यामध्ये पाणी घालून 1-5 मिनटं भिजत ठेवायची. म्हणजे स्वच्छ अशी धुतली जाते आणि 2 पाण्यांनी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. आता फोडणीसाठी इथं मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यावर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी केली. मोहरी जिरं चांगलं तडतडलं की मग यावर 7 ते 8 लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या घातल्या. लसूण चांगला खमंग परतून झाला की मग यावर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथं मी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतले, ते घातले आणि कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा चांगला सॉफ्ट असा परतून झाल्यानंतर इथं मी 1 टोमॅटो बारीक कट करून घातलं. टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो परतेपर्यंत इथं मी हे 2 वांगी मीडियम आकारची घेतलेत. याला बारीक असं कट करून घेणार आहे. टोमॅटो चांगले सॉफ्ट परतून झाले की मग हे कट केलेले वांगे घालायचे आणि वांगीसुद्धा तेलावर हाय फ्लेमवर 1/2 मिनटं चांगली परतून घ्यायची. वांगी चांगली परतली गेली, गॅस कमी करायचा. यावर चवीनुसार मीठ घालायचं आणि चवीपुरतं कांदा लसूण मसाला घालायचा. इथं मी 1 मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला घातलेला आहे. गॅस कमी करायचा आणि हे मीठ मसालेसुद्धा थोडा वेळ कमी गॅसवर परतून घ्यायचे. मसाले चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये धुतलेली सुकट घालायची आणि हाय फ्लेमवर 1/2 मिनटं सुकटसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे. सुकट परतून झाल्यानंतर इथं मी 2 चमचे भाजक्या शेंगदाण्याचं कूट घातलं. खूप भारी चव येते. तुम्हाला नसेल आवडत, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण एकदा घालून बघा. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं ही भाजी वाफवून घ्यायची. अधेमध्ये एकदा तुम्ही हलवून घेऊ शकताय. तर 5 ते 6 मिनटांनी बघा काय मस्त तर भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर. एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि बघा वाफेवर वांगीसुद्धा अगदी मस्त शिजली गेली आहेत. आता वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चांगलं एकजीव करून घ्यायचं. मस्तच, खूप सुंदर दिसते. तेवढी चवीला सुद्धा भारी झालेली आहे. एकदा अवश्य ट्राय करून बघा कशी झाली. कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.